हाय हॅलो, व्यसन क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आज आपण तिखट वरण बनवणार आहोत, तुरीच्या डाळीचं तिखट वरण. तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे टमाटे, कोथिंबीर, एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, इथे अद्रक आणि लसूण आपण असा एकत्र ठेचून घ्यायचं आहे. ह्या अशा पद्धतीने इथे बघू शकता एक वाटी इथे मी डाळ अशी शिजवून घेतलेली आहे. इथे बघू शकता एक वाटी डाळ आपल्या अशी छान शिजवून घेतलेली आहे. त्याला असं छान असं रवीने मॅश करून घ्यायचं आहे. इथे बघू शकते अशा पद्धतीने. आता मी इथे एक तांब्या पाणी गरम करून घेणार आहे याच्यात टाकण्यासाठी, डाळीमध्ये टाकण्यासाठी. इथे बघू शकता आपलं पाणी गरम झालेलं आहे. भरपूर थोडं कोमं पाणी करून घ्यायचं आहे, गॅस बंद करून. आता हे पाणी आपण ओतून ह्या डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला किती घट्ट पातळ ठेवायचं त्याप्रमाणे थोडं पाणी ओतून घ्यायचं आहे. आणि आता ह्या डाळीला छान असं मॅश करून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये. इथे बघू शकता ह्या अशा पद्धतीने. तर चला आता आपण गॅसवर पातेल्या ठेवून याला छान अशी फोडणी करून घ्यायची आहे. शकता मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता अर्धा चमचा आपण राई टाकून घ्यायची आहे, अर्धा चमचा जिरं. आणि आता आपण हे अद्रक लसणाचं पेस्ट तेलही टाकून घ्यायची. अशा पद्धतीने अद्रक आणि लसूण त्याला छान पटवून घ्यायचं. तर आता इथे बघू शकता आपल्या अद्रक लसणाची थोडी पेस्ट अशी लालसर झालेली आहे. तर आता आपण हा चिरलेला बारीक कांदा टाकून घ्यायचा आहे, त्याला पण छान असं पटवून घ्यायचं. तर इथे बघू शकता आता आपला कांदा पण असा छान घेतला. दोन चार हिरव्या मिरच्या, कढीपत्ता मी आत्ता परतून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडा पाऊण चमचा हिंग टाकून घ्यायचा. हिंगाला पण छान परतून घ्यायचं. आणि आपण आता टमाटे टाकून घ्यायचे, टमाट्याला पण छान असं परतून घ्यायचं. तीच बघू शकता टमाटे पण आपले छान असे परतून झालेले आहे. तर आता आपण कोथिंबीर पण टाकून घ्यायची, कोथिंबीरला पण छान करते द्यायचं. आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा किंवा पाऊण चमचा हळद टाकून घ्यायची. हळदीला पण छान मिक्स होऊ द्यायचं. आणि त्याच पद्धतीने आता आपण इथे लाल तिखट आहे, लाल तिखट पण आपण दीड किंवा दोन चमचे कमी जास्त आपण दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे. आणि हा अर्धा दीड चमचा तेल तिखट टाकून घेतल्यानंतर बघू शकता असं आपलं फोडणीला असं छान तेल सुटलेलं आहे हे बघून. आणि आता आपण आधी फोडणी पण टाकली होती कोथिंबीर, आणि आता आपण इथं थोडी टाकून घेणार आहोत. तर आता याच्यामध्ये आपण हे मिक्स केलेलं आता हे डाळ टाकून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता आपण ह्या डाळीला छान असं घोटून घ्यायचं आहे. आता ही डाळ आपण थोडी थोडी करून याच्यामध्ये टाकून घ्यायची, किंवा एक हाते टाकले तरी चालते. हे बघा अशा पद्धतीने. तर ही डाळ आपण फोडणीत ओतून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपलं छान असं तिखट वरण तयार होतं बघू शकता. आता हे तिखट वरण आपण बट्टीसोबत करू शकतो. आणि हे बट्टीसोबत तर असं तिखट वरण खूपच छान लागतं वरखट वरण. आणि अशा पद्धतीचं वरण तुम्ही पण नक्की करून बघा. जर माझे व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता याच्यामध्ये आपण अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मी एक चमचा मीठ टाकते. हे मीठ टाकल्यानंतर असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याला दोन चार उकळ्या काढून घ्यायच्या याच्यामध्ये. शकता असं छान आपल्या वरणाला उकळी आलेलं आहे. अशा पद्धतीचं तिखट वरण आपलं तयार झालेलं आहे. असं तिखट वरण तुम्ही बट्टीसोबत, भातासोबत आणि पोळीसोबत खाऊ शकता. तर माझी जर रेसिपी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. अशा पद्धतीचं तिखट वरण तुम्ही पण नक्की करून बघा.
तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त रहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.